सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधत सीआरपीएफच्या जवानांची सायकल रॅली निघाली। या सायकल रॅलीचे स्वागत जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल यांनी केले। यावेळी चार भिंतीवर हुतात्मा स्मारकाला अभिवादन करत पुष्पचक्र अर्पण करण्यात आले। पाहूयात सविस्तर बातमी। आज आजादी का अमृत महोत्सवच्या निमित्ताने आपल्या सीआयएसएफची जवळपास 25 सायकलिस्टची टीम जे की त्रिवेंड्रमवरून 29 सप्टेंबरला निघाली होती, आज सतारामध्ये त्यांचा फ्लॅगिंग ऑफ आहे। आता त्रिवेंड्रमपासून संपूर्ण सतारापर्यंत त्यांनी प्रवास सायकलवरच केलेला आहे आणि याचे पुढे आपला केवडिया गुजरात त्या ठिकाणी 26 ऑक्टोबरला पोहोचणार आहे। त्याच ठिकाणी केवडियामध्ये त्या दिवशी इतर जे आपले 4 युनिट्स फोर्सेस आहे ITBP CRPF BSF त्यांची पण युनिट त्याच दिवशी आपल्या केवडियाला पोहोचणार आहे। तर त्यानिमित्ताने हे जे प्रोग्राम करण्यात आलेला आहे त्याची आज फ्लॅगिंग ऑफ आपण सतारामध्ये करत आहोत। ऑल द बेस्ट। अमित सीआयएसएफ जो सेंट्रल फोर्स आहे आपले त्याची सायकल रॅली आज सतारामध्ये पोहोचलेली आहे। 26 ऑक्टोबरला ते स्टॅच्यू ऑफ युनिटी केवडिया इकडे पोहोचणार आहे आणि राष्ट्रीय एकता दिवस 31 ऑक्टोबरसाठी ही सगळा प्रोग्राम आयोजित केलेला आहे। हा खूप एक सुंदर उपक्रमासाठी सीएसएफला मी कौतुक करतो आणि सतारा पोलीसतर्फे त्याचं अभिनंदन करतो। लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषीटेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषीटेकची उत्पादने एकदम झकास।